तर सर्व महिलांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आता सुरू झालेली आहे. तर या योजनेच्या अंतर्गत महिलांना आता 1500 रुपये महिन्याला मिळणार आहेत. तर पात्रता कागदपत्र नोंदणी त्याचप्रमाणे अटी काय आहेत, कोणते कागदपत्र लागणार आहे, अर्ज कशाप्रकारे भरायचा आहे, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर आता महिलांना जे काही 1500 रुपये मिळणार आहे, तर ते जे महिला पात्र राहणार आहे तर ते महाराष्ट्राची रहिवासी असणे आवश्यक आहे. तर त्यांच्याकडे उत्पन्नाचा दाखला, एक पासपोर्ट साईजचा फोटो, आधार कार्ड, रेशन कार्ड, त्यानंतर रहिवासी पुरावा, तर असे जे काही डॉक्युमेंट्स त्यांना इथं लागणार आहेत. तर त्यांना महिन्याचे जे काही 1500 रुपये इथं मिळणार आहे, तर त्याची नवीन नोंदणीसाठी हे जे डॉक्युमेंट्स आहेत इथं तुम्हाला लागणार आहेत. त्यानंतर वयोगटाची जी काही मर्यादा आहे, त्याचा जो काही जी आर आहे, जी आर सुद्धा पाहणार आहे. तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत पहा. महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आता सुरू झालेली आहे. तर याचा जो काही जी आर आहे, ते कालचा जी आर आहे, 28 जून तुम्ही बघू शकता जो काही जी आर इथं आलेला आहे. यासाठी जे काही तुम्हाला डॉक्युमेंट्स लागणार आहे योजनेच्या लाभासाठी, तुम्हाला ऑनलाईन अर्ज इथं करायचा आहे. त्यानंतर लाभार्थ्याचे आधार कार्ड इथे लागणार आहे. त्यानंतर महाराष्ट्राचे आदिवास प्रमाणपत्र तुम्हाला इथे लागणार आहे. महाराष्ट्र राज्यातील जन्माचा दाखला तुम्हाला इथे लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला जे काही उत्पन्नाचा दाखला जे काही ऑनलाईन काढून घ्यायचा आहे, तर उत्पन्नाचा दाखला घरबसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलहून त्याचप्रमाणे कशाप्रकारे काढू शकता यावरती डिटेलमध्ये व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल. त्यानंतर जे 2.5 लाखाच्या आतच तुम्हाला तुमचं वार्षिक उत्पन्न असणे आवश्यक आहे. त्यानंतर ज्या कोणाचा तुम्ही अर्ज करत आहात त्यांच्याकडे बँक पासबुक असणे आवश्यक आहे. त्यानंतर पासपोर्ट फोटो लागणार आहे, राशन कार्ड लागणार आहे. त्यानंतर हे जे काही टर्म अँड कंडिशन आहे ते सर्व इथून A to Z माहिती तुम्ही वाचून घ्या. याबद्दल सर्व अपडेट्स तुम्हाला चॅनलला बघायला मिळेल. तर यावरती डिटेलमध्ये व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे. त्यानंतर 1 जुलैपासून याचे जे काही अर्ज आहे ते आता सुरू होणार आहेत. त्यानंतर अर्ज प्राप्त करण्याची जी काही शेवटची तारीख आहे ती तर 15 जुलै आहे. तर त्याआधीच तुम्ही तुमचा जो काही फॉर्म आहे ती इथं फिलअप करून घ्या. तर फॉर्म कशाप्रकारे भरायचा आहे, फॉर्म भरताना कोणत्या चुका करायच्या नाही, यावरतीसुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला येणार आहे. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तात्पुरती यादी प्रकाशित करण्याची जी काही तारीख आहे ती 16 जुलैला होणार आहे. त्यानंतर तात्पुरती यादीवर तक्रार हरकती प्राप्त करण्याचा जे काही कालावधी आहे, तर तुम्हाला त्याच्याबद्दल काही संशय असेल तर 16 ते 20 तारखेपर्यंत तुम्ही करू शकता. त्यानंतर इथं जे काही अंतिम प्रकाशित यादी दिनांक 1 ऑगस्टला यादी लागणार आहे. त्यानंतर बँक लाभार्थ्याची बँकेची EKYC करणे 10 ऑगस्टपर्यंत राहील. त्यानंतर त्याची जी काही रक्कम आहे ते पुढच्या महिन्यापासून तुमच्या बँक खात्यामध्ये 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात होईल. अधिक माहितीसाठी व लाडकी बहीण योजनेच्या संपूर्ण इन्फॉर्मेशनसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.